good afternoon to all welcome to back in previous lecture we discuss about the climatic factor that is uh, light and their various effect on the morphology physiology anatomical character as well as the reproductive character on the plant now in this lecture uh, remaining part of uh, another climatic factor we have discussed that is the

ना टेम्परेचर प्लेज अॅन इम्पॉर्टंट रोल इन द लाईफ ऑफ लिविंग ऑर्गॅनिझम ओके टेम्परेचरचा जो ऑर्गॅनिझम्स आहेत होल वर्ल्डमधले त्यावरती खूप इम्पॉर्टंट रोल आहे टेम्परेचरचा कारण बॉडीमधल्या जेवढ्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत त्या टेम्परेचर थ्रू कंट्रोल केल्या जातात ओके जर तुम्हाला माहिती आपल्या शरीराचं तापमान तर थर्टी सेवन डिग्रीपेक्षा जास्त गेलं तर आपण ताप आला म्हणतो किंवा लगेच आपण त्यावरती आपण डॉक्टरांकडे उपचार घेतो म्हणजे आपल्या लगेच विकनेस जाणवायला सुरुवात होतो म्हणजे शरीरामधल्या ज्या मेटाबॉलिक रिॲक्शन्स आहेत कॅटाबॉलिक मेटाबॉलिक ज्या रिॲक्शन असतात त्या काय होतात डाऊन होतात जर अजे वेळेस टेम्परेचर जास्त होईल म्हणून टेम्परेचर प्लेज अँड इम्पॉर्टंट रोल इन द लाईफ ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज इट अफेक्ट प्लांट मेटाबॉलिझम आता प्लांटच्या अनेक मेटाबॉलिक रिॲक्शन ह्या एन्झाईम थ्रू कंडक्ट केल्या जातात आणि ही एन्झाईमची ऍक्टिव्हिटी ही ऑप्टिमम टेम्परेचरला हाय अमाऊंटमध्ये असते जर ते टेम्परेचर एकदम लो झालं हो, तर एन्झाईमची ॲक्टिव्हिटी देखील लो होते आणि जर टेम्परेचर हाय झालं हो, तर एन्झाईम्स इन ॲक्टिव्ह बनतात म्हणून इट्स अफेक्ट्स प्लांट मेटाबोलिझम्स दॅट इज अ सीड जर्मिनेशन सीड जर्मिनेशनमध्ये सुद्धा याचा खूप मोठा रोल आहे त्यानंतर सीड जर्मिनेशन इज डिपेंड्स ऑन द टेम्परेचर त्यानंतर प्लांट ग्रोथ प्लांटच्या ग्रोथमध्ये याचा इम्पॉर्टंट रोल आहे डेव्हलप प्लांट ग्रोथ आणि डेव्हलपमेंट्स ही इज कंट्रोल्ड बाय द टेम्परेचर देन प्लांट रिप्रोडक्शन प्लांट प्रोडक्शन असेल प्लांट ग्रोथ डेव्हलपमेंट असेल हे कशावर सगळं कंट्रोल केलेलं असं बाय द टेम्परेचर्स म्हणून दिस एम टेम्परेचर प्लेझ अन इम्पॉर्टंट रोल इन द लाईफ ऑफ लिव्हिंग ऑरगॅनिझम मिनिमम आता पुढं काय म्हणतोय बघा मिनिमम ऑप्टिमम अँड मॅक्झिमम मिनिमम म्हणजे काय लोअर लोअर्स मिन्स झिरो टू टेन्स दॅट इज अ मिनिमम ऑप्टिमम्स बिट दॅट इज अ बिटवीन टेन टू ट्वेंटी फाईव्ह ओके अँड मॅक्झिमम्स मीन्स ट्वेंटी फायव्ह टू फोर्टी पर्यंत असे ज्या काही रेंजेस आहेत टेम्परेचरच्या मिनिमम ऑप्टिमल अँड मॅक्झिमम आर थ्री कार्डिनल्स पॉइंट्स विच डिफर फ्रॉम प्लेस, प्लेस प्लांट स्पेसिस टू स्पेसिस ओके ज्या प्लांट स्पेसिस ज्या ग्रोथ होणार आहेत ह्या वेगवेगळ्या तीन टेम्परेचरला ग्रोथ होतात काही स्पेसिस ह्या झिरो ते दहा डिग्रीमध्ये पण ग्रोथ होतात काही स्पेसिस दहा ते पंचवीस मध्ये काही पंचवीस ते चाळीसमध्ये पण प्लांट्स ग्रोथ ग्रोथात त्याचे हे टेम्परेचरच्या वेगवेगळ्या टेम्परेचरमध्ये ह्या प्लांट डेसीस ग्रोथ होत असतात ॲट वन मिनिट ॲट ऑप्टिमम टेम्परेचर आता ऑप्टिमम टेम्परेचर म्हणजे काय पंचवीस डिग्रीपर्यंत uh, जे चांगलं आहे टेम्परेचर ॲट ऑप्टिमम टेम्परेचर ट्वेंटी फाय डिग्री कन्सिडर ॲज द ऑप्टिमम टेम्परेचर ओके या टेम्परेचरला सर्व रिॲक्शन ह्या नॉर्मली होतात ॲट ऑप्टिमम टेम्परेचर ऑल धीस प्रोसेस टेक प्लेस ऍट मॅक्झिमम रेट ह्या टेम्परेचर डिग्री टेम्परेचरला की ऑप्टिमम टेम्परेचर ज्याला म्हटलं आहे ऑल दिसि टेक प्लेस ॲट मॅक्झिमम रेट ज्या रिॲक्शन आहेत ज्या एन थ्रू कंडक्ट केलेल्या त्या मॅक्झिमम रिॲक्शन ह्या टेम्परेचरला कंडक्ट केल्या जातात हाऊ वेअर बिलो अँड अबाव द ऑप्टिमम टेम्परेचर द रेट ऑफ दिस ऑल प्रोसेस आर डिक्लाइन जर टेम्परेचर हे ऑप्टिमम टेम्परेचरपेक्षा कमी झालं किंवा जास्त झालं तर काय होतं तर ह्या सगळ्या एन्झायमेटिक रिॲक्शन ह्या काय होतात पूर्ण त्याची क्रिया बिघडून जाते आणि त्याचा प्लांटच्या ग्रोथवरती डेव्हलपमेंटमध्ये रिप्रॉक्शनमध्ये जे प्लांट जर्मनेशन जर्मनेशनमध्ये काय होतं निगेटिव्ह रोल तयार होतो त्यात ते निगेटिव्ह रोल्स तयार होतात आणि त्याची वाढ खोंडते व्हेरी लो टेम्परेचर आता व्हेरी लो टेम्परेचर असेल म्हणजे बिलो द फाईव्ह डिग्री सेल्सिअस जर आपण कन्सिडर केलं बिलो द फायव्ह डिग्री कन्सिडर आपण कन्सिडर केलं व्हेरी लो टेम्परेचर मे कॉझ चिलिंग इंजुरी आपण बऱ्याच वेळा बघितलं की आपण रानामध्ये आपण केळी लावली असतील केळी जर लावलेली असतील आणि जर ती जर जर त्या केळीला जर केळ लागलेली असेल तर हिवाळ्यामध्ये जर जास्त थंडी पडली तर आपण म्हणतो की त्याला चिलिंग झालं ओके चिलिंग म्हणजे काय होतं जे जे सेल्समध्ये पाने ते पाणीचं रूपांतर बर्फामध्ये होतं आणि ते सेल काय होते जवळपास ब्रस्ट होते म्हणून काय म्हटलं जातं फेरी लो टेम्परेचर मे क्वाजेस चिलिंग इंजरी कॉईल हाय टेम्परेचर क्वाजेस हीट इंजरी जर आणि जे टेम्परेचर कमी असलं तरी प्रॉब्लेम आहे टेम्परेचर जास्त असले तरी सुद्धा प्रॉब्लेम आहे टेम्परेचर जास्त असेल तर काय होईल तर हिट होते हीट इंज्युरी होती म्हणजे बऱ्याच वेळेला एनझाईमचं फंक्शन कॉलॅप्स होतं त्यानंतर जे आयन एक्सचेंज जे आहे ते कॉलॅप्स होतं त्यानंतर बाकी ज्या से सेल सेल ऑर्गॅनिल्स आहेत त्याचं देखील फंक्शन कमी होतं और बर्निंग ऑन प्लांट टिश्यू अँड ऑर्गन बऱ्याच वेळेला जास्त टेम्परेचरला आपल्याला माहित आहे की जर पाणीनं ह्या व्यवस्थित शेतामध्ये मिळालं आणि जास्त स्तोन असेल तर कडपण्याचे प्रकार आपण बऱ्याच वेळेला आपण पिकामध्ये पोहचतो याला काय म्हणतात बर्निंग इंजुरी किंवा हीट इंजुरी ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर कंडिशन द व्हेजिटेशन व्हेजिटेशन ऑफ द वर्ल्ड हॅज बीन डिवायडेड इंटू फॉलोइंग फोर क्लासेस बाय इकोलॉजिस्ट आता टेम्परेचर ऑन द बेसिस ऑफ इथे काय म्हटले दिज आर बेस्ड ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर कंडिशन टेम्परेचरच्या कंडिशनवरती ऑन द बेसिस ऑफ टेम्परेचर कंडिशन द व्हेजिटेशन ऑफ द वर्ल्ड जे जगातलं पूर्ण जे व्हेजिटेशन आहे दॅट हॅज बीन डिव्हायडेड इंटू फॉलोइंग फोर क्लासेस इकोलॉजिस्ट अकॉर्डिंग टू टेम्परेचर वेजिटेशन इज फोर क्लासेस आता पहिला कुठला क्लास आहे बघा पहिला जो क्लास आहे तो मेगा थर्म पहिला क्लास काय फर्स्ट क्लास इज अ मेगा मेगा मीन्स काय मॅक्झिमम रिलेटेड टू द थर्म मीन्स काय टेम्परेचर का ना इथे काय असेल टेम्परेचर जास्त असेल ह्या रिजन मध्ये द व्हेजिटेशन ऑफ द रिजन वेअर हाय टेम्परेचर थ्रू थ्रुआउट दी इयर इज कॉलड ॲज मेगा थर्म द व्हेजिटेशन ऑफ दिस रिजन हे ठिकाणचं व्हेजिटेशन काय आहे अशा ठिकाण या ठिकाणी अशा टाईपचं व्हेजिटेशन असतं वेअर हाय टेम्परेचर की जिथं हाय टेम्परेचर आहे म्हणजे तीस डिग्री ते पंचाळीस डिग्रीपर्यंत हाय टेम्परेचर आहे हे टेम्परेचर काय प्रिलिव्ह थ्रू आउट दी इयर पूर्ण वर्षभर एवढं हाय टेम्परेचर आहे अशा रिजनला काय म्हणतो आपण मेगाथर्म अशा व्हेजिटेशनला काय म्हणतो आपण अशा जा व्हेजिटेशनला आपण काय म्हणतो मेगा थर्म मेगाथर्म म्हणजे काय दोज प्लांट्स विच आर ग्रो इन द हाय टेम्परेचर थ्रू आउट दी इयर द डॉमिनंट व्हेजिटेशन इन दिस रिजन इज द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट द डॉमिनंट व्हेजिटेशन इन दिस रिजन इज द ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट म्हणजे आपल्या भाग आपला भागाला आला किंवा कोकणात जरी गेला तुम्ही सह्याद्री असेल पश्चिम घाट असेल ओके हा जो प्रकार आहे तो काय ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट मध्ये मोडतो इथं तो वर्षभर टेम्परेचर तिथं हाय राहतं मेगाथर्म कन्सेप्ट क्लिअर झाली देन वी ऑन नेक्स्ट दॅट इज अ मिझोथर्म आता मिझोथर्म मध्ये बघा आपण मिझोथर्ममध्ये मध्ये काय मिझोथर्म इज द व्हेजिटेशनल ब्लेल्ट आता मिझोथर्म म्हणजे कोणते प्लांट येतात मिझोथर्ममध्ये मध्ये बघा इन दिस व्हेजिटेशनल बेल्ट हाय टेम्परेचर अल्टरनेट्स विथ लो टेम्परेचर ह्याच्यामध्ये काय हाय टेम्परेचर उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये लो टेम्परेचर्स म्हणजे काय मिडल झालं तिथं मिडल झालं ओके इन दिस व्हेजिटेशन बेल्ड हाय टेम्परेचर अल्टर्स विथ लो टेम्परेचर द व्हिजिटेशन ऑफ दिस रिजन इज रिप्रेझेंटेड बाय ट्रॉपिकल डेसिडिओस फॉरेस्ट की इतर वर्षभर कसं आहे की उन्हाळा खूप कडक असणार आहे थंडीच्या महिन्यामध्ये थंडी खूप असणार आहे म्हणजे काय टेम्परेचर अल्टरनेटिव्ह आहे हाय लो मग अशा एरियामध्ये काय जो आपला पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल विदर्भ असेल हा भाग कशामध्ये मोडतो तर ह्या मिझो थर्ममध्ये मोडत असतो कोणत्या याच्यामध्ये येतो मेझोथर्म मध्ये ओके okay? की ज्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं फॉरेस्ट आहे तर ट्रॉपिकल डेसिडिओस फॉरेस्ट डेसिडिओस मीन्स डेसिडिओस म्हणजे काय की पानगळीत म्हणजे आपल्याकडे बघा प्रत्येक झाडाची आंबा म्हणजे त्याची पानगळती होते त्यानंतर करंजा झाड असेल त्याची पानगळती होते चिंचच्या okay? झाडाची पानगळते होते ओके म्हणजे बऱ्याच प्लांट ह्याच्यामध्ये करतात पानगळती होत असतात एक मधल्या दोन कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या मीन बाय द मेगाथर्म इज मीन बाय द मेझोथर्म्स ओके देन वै मू देन मायक्रोथर्म इन दिस रिजन द लोअर टेम्परेचर रिमेन्स थ्रू आउट द इयर आता मायक्रोथर्म म्हणजे काय म्हटलं आता कोणते प्लांट्स इथे व्हेजिटेशन येत आहे जे व्हेजिटेशन मायक्रोथर्म म्हणजे काय मायक्रोमिन्स वेरी स्मॉ एकदम लो इथ इन दिस रिजन द लो टेम्परेचर रिमेन थ्रू आऊट द इयर जर आपण मी जो मायक्रोथर्मच्या बाबतीत बघितलं तर मायक्रोथर्म म्हणजे काय इथं कोणत्या टाईपचं व्हेजिटेशन जे व्हेजिटेशन आहे ते कोणत्या एरियामध्ये येतं की जो एरिया की ज्याच्यामध्ये टेम्परेचर हे काय एकदम लो आहे इन दिस रिजन्स ओके द लो टेम्परेचर रिमेन्स थ्रू द इयर वर्षभर पूर्ण थंडी जर तुम्ही पोलार रिजन किंवा सपोला रिजन जर बघितला तर त्या रिजनमध्ये काय वर्षभर काय असते थंडी असते आणि तिथे जे प्लांट्स येतात त्या त्याला कसला तिथे तिथे जे व्हेजिटेशन आहे ते येतं त्या व्हेजिटेशन एरियाला काय म्हणायचं मायक्रोथर्म एरिया दिस रिजन इज डॉमिनेटेड बाय कोनिफरस फॉरेस्ट हे जे रिजन आहे ते दिट इज अ डॉमिनेटेड बाय द कोनिफेरस फॉरेस्ट कोनिफेरस फॉरेस्ट माहिती आहे तुम्हाला की खूप उंच झाड असतात ओके त्यानंतर हे पूर्ण झाड त्यानंतर त्याच्या बघितलं तर असे त्यांचे पूर्ण अशा ब्रांचेस असतात ओके को जसं आपण हे बघतो ट्री आपण क्रिसमस ट्री ट्राईपसारखं किंवा एक टाईप ह्या टाईपमध्ये ते तर डेव्हलप झालेले असतात याचा काय उपयोग असतो अशा टाईपच्या मॉर्फॉलॉजीचा तर ज्यावेळेस जास्त प्रमाणात बर्फ होईल ओके त्यावेळेस हा बर्फ काय त्या पानांवरून त्या ब्रांचेसवरून खाली गळून पडला पाहिजेस का तिथं तिथं वर्षभर काय असतं पूर्णपणे टेम्परेचर लॉस आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला तिथं बर्फ पडत असतो त्यामुळे त्याची इथं ॲसअप मार्फॉलॉजिकली चेंज झालेला आहे देन नेक्स्ट कॅटेगरी दॅट इज अ हेकिस्टोथर्म थर्म दिस रिजन इज रिप्रेजेंटेड बाय अल्पाइन व्हेजिटेशन ड्यू टू द व्हेरी लो टेम्परेचर आता जर आर्किटिक अंटार्टिकामध्ये जर आपण बघितलं तर तिथं पूर्ण वर्षभर म्हणजे तो पूर्ण एरिया हा बर्फाने आचरलेला आहे दिस रिजन इज रिप्रेझेंटेड बाय अल्पाइन व्हेजिटेशन दॅट मीन्स व्हेर इज अल्फ्यू अलगी नॉट ग्रासेस लायकेन्स ओके या टाइपच्या तिथं व्हेजिटेशन आपल्याला दिसून येतात कारण तिथं खूप कमी टेम्परेचर आहे तिथं ओके हिकिस्टर्म मीन्स काय दिस रिजन इज रिप्रेझेंटेड बाय द अल्पाइन हजी ओके तुम्हाला हेम्स क्यूसाठी सुद्धा जे आहे तो मायक्रोथर्म मेझोथर्म आणि मेगाथर्म आणि हे क्युस्टोथर्म म्हणजे काय हे सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल ओके तर आजच्या लेक्चरमध्ये आपण टेम्परेचर हा क्लायमेटिक फॅक्टर्स बघितला उद्याच्या लेक्चरला आपण ह्युमिडिटी आणि वाईल्ड डिस्कस करणार आहोत ओके आय होप सर्वांना समजलं असेल थांबूया आपण